आताची सगळ्यात मोठी ब्रेकिंग बातमी समोर येते. पुण्यातील बोबदेव घाटात पुणे पोलिसांकडून तपास करण्यात येतोय. पोलीस आयुक्तांकडून घटनास्थळी जाऊन चौकशी करण्यात येते. बोबदेव घाटात लैंगिक अत्याचार प्रकरणी आता पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी घटनास्थळी भेट दिलेली आहे. तिथे जाऊन पोलीस आयुक्त स्वतः चौकशी करत आहेत. घटनास्थळी जाऊन पोलीस आयुक्त यांनी घटनेचा आणि तपास करायला सुरुवात केलेली आहे. घटनेचा आढावा घेतलेला आहे. पुण्यातील बोबदेव घाटात पुणे पोलिसांकडून कसून तपास सुरू आहे. आरोपींचा शोध सुरू झालेला आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी पुणे पोलिसांचे 10 पथकही नेमण्यात आलेली आहेत. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.